या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनंतर आपला व्हिडिओ येतोय आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की आता थोड्याच दिवसांमध्ये आई बाबा माझे परत भारतात जाणार आहेत आणि त्यामुळं मी त्यांच्यासोबत आम्ही जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांना इकडं म्हणजे फिरणं वगैरे ह्या गोष्टी आमच्या चालूच आहेत, कारण की ते आले होते फक्त 4 महिन्यांसाठी. ऍक्च्युली त्यांना व्हिसा मिळाला होता 1 इयरचा, पण त्यांना आता 4 महिन्यानंतरच ते म्हणाले की आता आम्ही जातो. आणि कसं असतं ना की म्हणजे जबाबदाऱ्या असतात, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कुठेतरी पार पाडण्यासाठी आपण तिथं असणं गरजेचं असतं. आणि आम्ही राहतोय 12 वर्षांपासून इथं आणि गेल्या 12 वर्षांमध्ये ते पहिल्यांदाच इकडे माझ्याकडे आले होते, कारण की मी घरात मोठी आणि माझे भाऊ लहान होते, त्याच्यामुळे मग त्यांची जबाबदारी होती त्यांच्यावरती, त्यामुळे मग ते येऊ शकले नाही. आणि त्यामुळे ते आता एवढ्या दिवसांनंतर आले, त्यामुळे मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला त्यांना सगळ्या गोष्टींचा आनंद देण्याचा आणि त्यांनी पण त्या गोष्टींचा आनंद घेतला. इकडे ते खूप हॅपी राहिले, त्यातच आम्ही पण हॅपी होतो सगळे. आमच्या घरात एक घराला घर पण आलं होतं, आम्ही खूप खुश असायचो रोज कामावरून घरी आलं की ते दोघं घरी असायचे, तर छान वाटायचं आम्हाला पण. आणि शौर्य पण खूप हॅपी होता, रोज बाबा त्याला स्कूलला सकाळी सोडवायला जायचे, दुपारी आणायला जायचे, आणि खूप भारी वाटलं नाही का त्याला पण. सारखं काय नाही, आम्हाला पण मस्त वाटलं, 4 महिने फ्रेश गेले एकदम, काही जाणवलं नाही काय नाही काय नाही, मस्त एन्जॉय झाला. आम्हाला मस्त फिरवले दोघांनी पण, सगळं दाखवलं व्यवस्थित, त्यामुळे आम्हाला पण करमलं, काय वा जाणवलं नाही काय नाही काय, आम्ही पण व्यवस्थित राहिलो, त्यामुळे त्यांना पण काय त्रास नाही दिला काय नाही, आम्हाला पण काय त्रास झाला वगैरे काय नाही, सगळे हॅप्पी राहिलो आम्ही व्यवस्थित, त्यामुळे काय. आता जास्त दिवस राहिलो बरं वाटलं, भरपूर दिवस राहिलो, आता नको वाटतं बस, आता तिकडे पण गावाला जरा थोडी अडचण असल्यामुळे. आणि छोटी शेतकरी म्हटलं की कसं खूप जबाबदाऱ्या असतात आणि घरी भावांवर पण खूप लोड येतो सगळ्या गोष्टींचा, त्याच्यामुळे मग ते बोलले चाल जातो आता आम्ही, कारण की आमची तर इच्छा आहे की त्यांनी अजून खूप राहावं आमच्या सोबत. बरोबर, जाऊच नाही, 1 वर्षाचा व्हिसा आहे, तर माझं असं होतं की पूर्ण 1 वर्ष तुम्ही राहा आणि मग आपण सगळेच परत भारतात एकत्र जाऊयात. पण ठीक आहे, म्हणजे त्यांना पण थोडं समजून घेतलं पाहिजे, कारण की इतरही जबाबदाऱ्या आहेत. आणि खूप छान वाटलं आम्हाला, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला सगळ्या गोष्टींचा त्यांना आनंद देण्याचा, आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सगळे क्षण त्यांच्या सोबतचे असे एकत्र जमा करून ठेवलेत कुठेतरी, तर मला छान वाटतंय. परत येऊ बोले काय अडचण नाही, टेन्शन येऊ नका काय नका, सगळे आनंदी राहा, हेल्प राहा, व्यवस्थित राहा, मस्त एन्जॉय करा. आणि ते पाहिले किती उत्साही आहेत, अजून ते जाणार आहेत तरी एक हॅपीनेस म्हणतो ना तो, काय म्हणतो त्यांच्याकडनं तो उत्साह मी घेतलेला आहे. सगळ्यांनी आनंदी राहा व्यवस्थित, हो ना. आणि खूप छान वाटलं आम्हाला पण. आणि आता गेले काही दिवस झाले ऍक्च्युली शिवजयंती नंतर, आम्ही खूप जास्त बिझी झालेलो इकडे आणि मला माझ्या सगळ्या फ्रेंडचे पण धन्यवाद मानायचे, कारण की खूप प्रेम दिलं त्यांनी माझ्या आई बाबांना सगळ्यांनीच, म्हणजे आणि त्यांनी पाहिलंच म्हणजे इथे किती ठिकाणी आपण फिरतोय, म्हणजे गेले 4 महिन्यात. मी थोडी इमोशनल झाली, माझा आवाज पण थोडा बदललाय, तर गेले 4 महिने झाले जवळजवळ, आम्ही 35 एक आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन आलो, सगळेच जण डिनरला इन्व्हाइट करत होते. आणि गेले 2 आठवडे तर असं झालंय ना की आम्ही चहा घेतो एका फॅमिलीकडे 5 वाजता आणि परत संध्याकाळी डिनरला जातोय, असं 2 आठवडे झालंय आमचं हे रुटीन आहे, त्यामुळे खूप बिझी आम्ही, म्हणजे यायचं 5 वाजता जॉबवरनं घरी, आलं की पटकन फ्रेश व्हायचं आणि लगेच निघायचं, तर खूप छान वाटतंय ऍक्च्युली. हे प्रेमच आहे जे फ्रेंड्स लोक आमच्या आम्हाला देतात, ते तरीही माणसं कमवली आहेत आम्ही इकडे, आणि त्यांचं ते कुठंतरी प्रेम ते ह्या माझ्या आई वडिलांना मिळतंय इकडं, तर त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता मी प्रत्येकाचं इथं इंडिव्हिज्युअली नाव घेऊ शकत नाही, कारण की खूप मोठी लिस्ट आहे, मला त्या सगळ्यांचेच आभार मानायचे. आणि खूप छान त्यांनी आईला गिफ्ट दिले, ते मी तुम्हाला जेव्हा आईची बॅग पॅक करेल तेव्हा दाखवेल सगळ्यांना तुम्हाला. आणि आई तू काय बोलणार का, आई तर यापूर्वी पण फार जास्त बोलत नव्हती, मला खूप कमेंट्स यायच्या की आई आई बोलत नाही, तर आई खूप मितभाषी आहे, माझ्याशी बोलते ती भांडते पण माझ्याशी, पण अशी व्हिडिओ मध्ये ती बोलत नाही, तर चला मग. तर आता थोडे दिवस राहिलेत आणि आता ते जाणार आहेत,
आम्हाला असं वाटतं आपण इथंच थांबूया. बस बस स्टॉप करा. मला असं वाटतं ते इथून पुढचे व्हिडिओ आहे सगळे असेच असणार आहेत, स्पेशली माझे. कारण मला बोलायला, म्हणजे मी बोलायला लागले की मला ऑटोमॅटिक होत असं. तर चला मग, आणि हे आले तर आमचं गार्डन कडे बघितलंच नाही आम्ही. म्हणजे 4 महिने झाले बाबांचं जास्त झाडांना पाणी देणं, झाड गार्डन क्लीन करणं. तर इतकी त्यांनी काम आमची घेतली आहेत ना की, आणि इथं कसं आहे ना दुसरं काही काम पण नसतं. तर ते बोलले की हे आम्ही करतो. तर गेले 4 महिने झाले काय बघितलंच नाहीये गार्डन मध्ये. पण एवढं छान छान काय काय करून ठेवलंय ना त्यांनी, ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग बघायचं का काय काय केले बाबांनी आणि आईने. आई बोल काहीतरी बोल. आई तर अशीच आहे नेहमी. आई पटकन मग म्हणजे तिला म्हणजे समजत नाही पटकन काय बोलावं. तर शौर्य पण आला इथं हो ना. शौर्य तू काय बोलणार आजी बाबांबद्दल, काय सांगणार का तू? सांग कशाला जाणार तुम्ही? आता परत येऊ आम्ही तिकडे पण. आता गावात आपल्या थोडी तारामा झाली भाऊ. मामाची त्रास होते मामाला. अरे एवढी जनवरे वगैरे मामाला खूप हार्डवर्क करावं लागते माहितीये. मामा एकटा सगळं काम करतो आपला, आणि मग आजी बाबांना मग वाईट वाटतं मामासाठी ना. आणि शौर्यच आहे ना, तर शौर्यचा 2 मेला बर्थडे. तर माझं होतं की यांनी तोपर्यंत थांबावं. मी म्हटलेलं की शौर्याचा बर्थडे होईपर्यंत तुम्ही थांबा, मग तुम्ही जा, लगेच तुमचं तिकीट बुक करते. पण तोपर्यंत बोलले की नाही नको, कारण की मी पण थोडं समजून घेतलं नंतर. कारण भावावरती खूप लोड येतोय माझ्या. एक भाऊ माझा जॉबला असतो, तर त्याच्यामुळे त्याला घरचं पाहणं होत नाही. तर मग छोट्या भावावर फार लोड आहे कामाचा. तर म्हटलं ठीक आहे जा. पण तो नंतर झालं की सगळं फ्री झाले की मग नंतर परत या. पण जास्त दिवसांसाठी या मग नंतर. 1 इयरसाठी या. आई येणार ना? आईने मला शब्द दिलाय पुढच्या वेळी आली की जास्त राहणार, तिला राहावंच लागेल. तिकीटच काढणार नाही मी. तू किती काय म्हणाली? हे पाहू शकता गार्डन. गार्डन मध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि खूप छान ग्रीन एकदम दिसतंय ना गार्डन, हिरवगार आपलं गार्डन. मागे आंब्याचं झाड, आणि आंब्याला ह्या वर्षी काय आंबे आलेले नाहीयेत, कारण की कट केलं होतं हे झाड. त्याच्यामुळे चांगलं फुटलंय. आता पुढच्या वर्षी भरपूर मँगो लागतील झाडाला. आणि इकडे मँड्रेन आहे आपलं. तर ह्या वर्षी ना सीझनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे, त्यामुळे जास्त फळं लागलेली नाही आहेत आपल्या झाडाला. पण आपल्या चॅनलवरती एक अजून व्हिडिओ आहे गेल्या वर्षी फ्रूट हार्वेस्टिंगचा मी टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की पहा. तर मग तुम्हाला म्हणजे त्यातून कळेल की म्हणजे ह्याला किती फळं आली होती गेल्या वर्षी. आणि इकडे हे मागं आहे, हे आहे चिक्कूचं झाड. तर खूप जास्त वाढली आहेत झाडं आता ह्यावेळी. आणि अजून इकडे ना व्हेज गार्डनमध्ये काय काय लावलेलं आहे बाबांनी ते मी दाखवते तुम्हाला. तर हे आहे माझ्या पाठीमागे डाळिंबाचं झाड. एक डाळिंब आलेलं आहे त्याला इथे. हे पाहू शकता तुम्ही किती छान आलं आहे ना. आणि ह्या झाडांना आपलं रेटिक पण आहे. मी तुम्हाला सांगत असते नेहमी आपल्या गार्डनचा व्हिडिओ करत असताना. पण हे असून देखील आहे ना, इथे बाबा त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारतात नळीने. आणि हे मोगऱ्याचं झाड इकडे आता एक बार झालेला आहे फुलांचा. आता परत कळ्या लागल्यात त्याला खूप, अशा इथे दाखवते मी तुम्हाला. तर ह्या अशा इथे फुलांना कळ्या लागल्यात खूप. आणि इकडे काय काय लावले व्हेज गार्डनमध्ये ते बाबांनाच विचारू आपण. धोडका लावलेला आहे. तर हा पाहू शकता दोडका किती छान झालाय. पानं पण त्याची केवढी हेल्दी आहेत. तर आता फुले लागायला लागलेली खरी गवारी. फुलं आता ह्याला किती दिवसांनी येतात? फुलं आल्यावर दोडका किती दिवसांनी येतो? वातावरण मॅच व्हायला काय त्याला काय कळणार. भरपूर फुलं लागली आहेत ना, कळ्या येत आहेत त्याला अजून. अशा कळ्या पण आल्यात. इकडे चहापत्ती गवतीचा आहे. तो चांगला झालाय. तो मी पूर्ण काढून टाकला होता, कारण की तो सुकलेला काढून टाकला. आता बाबा रोज पाणी देतात ना. ही गवार पाहू शकता, गवार फुलं वगैरे लागलेली. अशी फुलं आली आहेत गवारीला, तशी फुलं आली आहेत. इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. बघा गवारीला गवारी पण आल्यात. गवारी आली आहे. ह्याच्या आधी पण मी फ्रीज मध्ये काही काढून ठेवल्यात. रोपे आल्या 2-3. चांगले आले ना ते. थोडेसे काय झालंय त्याला होल वाल, काही पानं हेल्दी दिसतात. तर हे वांगं लावले आईने, भरपूर काय काय भाज्या लावल्या होत्या. वातावरणामुळे उन्हाळ्याच्या हिटवेव खूप चालू आहे इकडे सध्या ना, त्याच्यामुळे मग भाज्या हे नाही होते. इकडे भेंडी पण लावली आहे. बघा भेंडी पण आली आहे. भेंडीला भेंडी आली आहे. आणि बाबांचं रोजचं काम असतं झाडांना पाणी देणं. आणि हे आपलं पपईचं झाड किती छान झालंय बघा.
मस्त हेल्दी झाले ना बाबा. मस्त हो. आणि ना ह्या पपई बद्दलच म्हणजे हे मी लावलेलं नाहीये हे झाड, मला हे सांगायला नक्की आवडेल. गेल्या वर्षी आई म्हणजेच माझ्या सासूबाई आल्या होत्या ना, आईंनी बाबा काय केलं माहिती का, पपई आणून आहे ना आम्ही इथं बिया टाकल्या होत्या ह्या कुंडीमध्ये आईंनी, आणि मग त्याची ही झाडं उगवली आहेत. तर आई तुम्ही पण पाहत असाल तर तुम्ही पहा तुम्ही लावलेले पपईच्या बियांची झाडं केवढी झाली आहेत आता. आणि ह्याची जी मुळं आहेत ना ती खाली जमिनीत गेली आहे, कुंडीतून ते हे होऊन बाहेर आली आहेत आणि खाली गेली आहेत. मला वाटते ती कुंडी आहे तसंच ठेवू आता आपण, नको काय करायला. तर खूप छान झालंय पपईचं झाड देखील आता हे. तर हे खरं म्हणायला लागेल तर आईंनी लावलंय, पण काळजी त्याची बाबांनी घेतली, पाणी वगैरे देणं सगळं काळजी घेणं त्याचं. आणि इकडे जो दोडका आहे ना तो आपला सुकून गेलाय, कारण की इथे एसीचं हे डकटे इथे पाहू शकता तुम्ही. तर ह्याची पूर्ण ही गरम वाफ लागते, हीट लागते, आणि त्यामुळे हे असं बंद झालंय. तर आता परत नवीन फुटतंय कालनं ते, पण तिकडचा दोडका मात्र खूप छान झालाय आपला या साईडचा. तर ही सगळी बाग ह्या दोघांनीच फुलवली आहे, बा आई आणि बाबांनी. आता वेल वगैरे सुटलेले आहे ते आता तार उठवायचे, त्याला फुलं वगैरे आता काळे वगैरे लागायला लागले. आता गोडके लागतील बहुतेक, अजून काही फुल काही लागलेली आहे त्याला, गोडके दिसत नाही लागतील. इकडे जास्त हिट असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होते थोडस. त्याला काय करावं लागेल आता, खत वगैरे कधी द्यावं लागेल? खत नको आता, खत टाकलेलं आहे त्याला, टाकलेलं आहे ना. आणि गवारीला काय करावं लागेल? त्याला काय नाही करायचं, काहीच नाही करायचं का, नको ना. लागल्या फुले बिले भरपूर आहे, पण त्याला शेंगा लागते आता बहुतेक. काय काय झाडांना आल्यात शेंगा ना, हो आल्यात की छोट्या छोट्या आल्या, छोट्या छोट्या आल्या. आणि ही सगळी झाड आईनी लावली आहेत. आई काय करतेय, पेप्सी खाते, थंडी वाजते का, गरम होत आहे. आई बसली आहे मस्त, ऊन लागतंय आज पण 37 degrees टेम्परेचर आहे. आई मस्त बसून तिकडे आयसी पोल खायचं काम चाललंय. इकडे हे बघा खूप छान फुलं वगैरे लागली आहेत आता, कारण तुम्ही कंटिन्यू पाणी देता त्याला, है ना. मस्त आता फुट झाली सगळं झाडांची. बरोबर आहे. इकडे पण हे पाहू शकता तुम्ही, हे सदाफुली किती छान आली आपली. सदाफुली म्हणजे कायम फुलं असतात म्हणून सदाफुली म्हणत असतील, है ना. खूप छान वाटतात ते. आणि इकडे पेरू, हो ना. आईची इच्छा पूर्ण झाली. आईला सकाळी, आईची खूप इच्छा होती की आम्ही जाईपर्यंत तिला पेरू खायचा, पण सकाळी दोन पेरू सापडले ना आई तुला. आईला सकाळी दोन पेरू सापडले, आईनी खाल्ले मग ते, पण अजून छोटे आहेत. अजून तुम्ही 2 महिने राहा ना आई, मग तुम्हाला खायला भेटतील. हो बघा अजून एवढे एवढेच आहेत ते, खूप मोठे नाही झालेले. भरपूर पेरू लागलेत झाडाला बघा, मी तुम्हाला दाखवते, खूप पेरू लागलेत सगळ्या झाडांमध्ये. हो नाही, गेल्या वर्षी ऍपल वगैरे भरपूर होते, पण काहीतरी उन्हाच्या उन्हामुळे झालं ह्यावेळी बाबा, नाहीतर खूप जास्त फळं असतात झाडांना. आणि ना उन्हामुळे अजून एक काय झालंय बघा, हे उन्हामुळे झालेलं आहे, असे काळे ब्लॅक डॉट हे आलेत, मार्क आलाय त्या पेरूवरती. बऱ्याचशा पेरूंना त्याचा इफेक्ट झालाय बघा, पण खूप आपल्या झाडाला खूप पेरू आहेत. आता हे संपणार नाही आम्हाला. आणि हे आपले गुलाब वगैरे खूप छान, आता त्याला पालवी फुटली आहे झाडांना सगळ्याच. आणि हे ऍपलचं झाड आता खूप मोठं झालंय, एक ऍपलही होतं त्याला. पण काय होतंय माहितीये, पोपट येतात गार्डनमध्ये आणि ते खातात ते पेरू, ही ऍपल पण खातात. इथे पण एक ऍपल आलेलं आहे, हे मँड्रीनचं झाड आहे. आणि हा कढीपत्ता पाहू शकता किती मोठा झालाय. पूर्ण ह्या फेनच्या वरती गेलाय तो. आणि तरी मी कट करत असते, कोणाला द्यायचा असेल ना तर मी पूर्ण वरच्या ह्या फांद्या चॉप करून देते माझ्या मैत्रिणींना, कोणाला हवा असेल तर. आणि इकडे पण ही भेंडीच लावलेली आहे ह्यांनी, त्याला पण काही भेंड्या येत होत्या, आता इथं पण आल्या आहेत ह्या भेंड्या, तुम्ही पाहू शकता तशी भेंडी लागली आहे. आणि त्याला अशी व्हाईट व्हाईट आता डॉट पण आलेत, औषध मारावं लागेल त्याला. आणि इथं ही कोरफड पण आहे, मी केसांना कधीतरी लावत असते नाही का, ते कोरफड आहे इथं कुंडीमध्ये. आणि तुमचा चांगला वेळ गेलाय ना इथे गार्डनमध्ये रोज. हो ना, काय सकाळी उठल्यानंतर 7:30 आंघोळ वगैरे करून बाहेर आल्यानंतर गार्डनला झाडांना पाणी वगैरे मारायचं 1/2 तास, नंतर मग शेवटला घेऊन जायचं स्कूलला, त्याला सोडवायचं 9 वाजेपर्यंत. तिथनं पुढे जरा मग आराम करायचा, नाश्ता वगैरे, 12 वाजता जेवण, 2 तास आराम करायचा, झोपायचं वगैरे,
परत तीनला जायचं शेवरी दादा आणायला. आल्यानंतर मग थोडं फिरायचं त्या गार्डन मध्ये बाहेर. असं टाइमपास हो ना. खरं खरंच जाणवलं नाही काय नाही काय नाही. मिस करणार पण आता तुम्ही हे ना. आणि बाबा आधी आहे ना इंडियामध्ये असताना आपला व्हिडिओ म्हणजे पाहिजे किंवा असं फोटोत वगैरे व्हिडिओ कॉलवर कधी गार्डन पाहिजे तर त्यांना छान वाटायचं. पण आल्यावर प्रत्यक्षात पाहून त्यांना अजून जास्त आनंद वाटला. कंटिन्यू ते असे शांत बसतच नाही तिथं आले का. त्यांचं सारखं त्यांना सुचतं नाही का अरे हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे नाही का. तर तुम्ही पाहिलंच आत्ता आई आणि बाबांनी आपल्या गार्डनची किती छान काळजी घेतलेली आहे. आणि आई होत्या तेव्हा आई पण असंच म्हणजे आईंचं पण हेच रुटीन असायचं कारण की त्यांना हाच एक विरंगुळा आहे घरात काम करण्यासाठी. आणि हो नाही खूप त्यांचा वेळ ह्याच्यात गेला. स्पेशली बाबांचं तरी झाडांना खतं देण्यापासून झाडांना पाणी देणं प्लस झाडांची छाटणी करणं प्लस झाडांना म्हणजे वेळच्या वेळी वेळेवर पाणी देणं तर हे सगळ्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतली. मला कालच हो थोडं जरी पान पडलं तरी जाऊन लगेच उचलणार. मला कालच विचारत होते की तुम्हाला आता पाणी घालायला जमेल का स्पेशली त्या ह्याला कुठलं काय आपलं पपईच्या झाडाला कारण तिकडे ते पाणी थोडं कमी पडतं त्या स्प्रिंकलरचं. तर मला आता त्यातून वेळ काढून रोज नाही का थोडस वेळ द्यावा लागेल पाणी द्यायला. तर देईल मी नाही का देईल देईल. आणि पपई आल्यावरती पण मी तुम्हाला अजून फुलं वगैरे लागली नाहीये पण घेईन मी काळजी घेईल. पण तेवढंच तुम्हाला मिस पण खूप जास्त करेल. प्रत्येक ठिकाणच्या त्यांच्या आठवणी आहेत ते कुठं बसायचे न्यूज पाहत किंवा कुठं काय 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 करायचे. तर आम्हाला रोज बाहेर आलं की खूप आठवण येणार तुमची. आणि रोज यांचं म्हणजे 5 वाजता आल्यानंतर चहा वगैरे घेत इथेच बसायचो आहे ना. त्या झाडाची खूप म्हणजे सावली यायची इथे गार्डनमध्ये इथे बसून चहा घ्यायचो. आणि जावयाच्या आणि सासू सासऱ्यांच्या एवढ्या गप्पा व्हायच्या. माझं पूर्ण कधी कधी काम उरकून जायचं घरामध्ये तरी यांच्या गप्पा काय संपायच्या नाही. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त गप्पा मारला. ह्यांना खूप आवडायचं म्हणजे ह्यांना पण खूप म्हणजे बोलायला आवडतं आणि त्यामुळे ह्यांना पण ऐकायला आवडतं. त्याच्यामुळे त्यांचं छान ट्युनिंग होतं. त्यांनी त्यांना पण छान वाटलं कारण की कसं असतं ना आपल्या इकडं मला आई म्हणायची की आम्ही हे जर का इंडियात असते तुम्ही इंडियात असते तर तुझ्या घरी एवढे दिवस आम्ही राहू नसतो शकलो. पण आता इकडे आहे तर आम्हाला एवढं राहता तरी आलं तुझ्याकडे कारण की आपल्या इकडे एवढं कोणी म्हटली की मुलीच्या घरी राहत नाही. पण आग आई आता असं काहीच राहिलेलं आहे. आणि हितानं तिचं अजून एक होतं जाण्याचं कारण की मला म्हणते की अरे मुलीच्या घरी एवढं नसतं राहायचं. पण असं नसतं आई मुलगा काय मुलगी काय असं काय वेगळं नसतं सगळं एकच असतं. आणि जावयाने पण मुलाप्रमाणेच प्रेम दिलं ना तुम्हाला. मुलांच्यावर प्रेम दिलं खरंच. हो आणि खरंय खूपच भारी आहेत ते. आणि खूप म्हणजे छान वाटलं मला पण खूप छान जीव लावला त्यांनी. त्यांनी खूप लय जीव लावला जास्त माझ्यापेक्षा जास्त. हो असं आम्हाला काही जाणवलंच नाही काही प्रॉब्लेम काही जाणवलं एकदम खूप भारी वाटलं. हो आणि मी पण आता 2-3 दिवस आता घरीच आहे म्हटलं यांच्यासोबत वेळ घालूयात. मला ह्यांनी आवर्जून सांगितलं होतं की 1 आठवडा घरी राहा. पण 1 आठवडा मला एवढी सुट्टी मिळाली नाही. पण म्हटलं 2-3 दिवस मी रिक्वेस्ट केली मग म्हटलं मला जाणार आहेत आई बाबा. त्यांनी पण समजून घेतलं की नाही बरोबर आहे एवढ्या दिवसांनी इकडे पॅरेंट्स आलेत म्हणजे त्यांच्याबरोबर पण टाइम घालवला पाहिजे. तर मी पण आता 2-3 दिवस घरीच आहे. आम्ही मस्त छान एकत्र टाइम घालवतोय एकत्र गप्पा गोष्टी आणि छान वाटतंय. परत आता गेल्यानंतर आता काय लगेच तर आमचा प्लॅन नाहीये भारतात येण्याचा. बघू आता कधी होतोय प्लॅन. मग तोपर्यंत तर काय भेट होणार नाही. आले तेवढ्या छान वेळ घालवला ह्यातच आम्ही समाधानी ते पण समाधानी आमच्या बरोबर राहिल्यामुळे. तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओचं एंड मी इथेच करते. आणि खूप ठिकाणी आम्ही फिरलेलो आहोत तर ते पण छान छान व्हिडिओज तुमच्या भेटीला लवकरच येणार आहेत. तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. आणि आपले आई बाबा आल्यापासून तुम्ही माझे खूप प्रेम दिलेलं आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला. तर असंच प्रेम इथून पुढे पण द्याल तुम्ही मी अशी आशा करते. तर चला मग भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपले व्हिडिओज पाहत राहा. Bye-bye.